नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. बुडापेस्ट गॅम्बिट मधले दोन छोटे मिनी गेम खूप इंटरेस्टिंग आढळले म्हणून इथे सादर करत आहे. पहिलं बुडापेस्ट गॅम्बिट म्हणजे काय आपण बघूया. मूव्स त्याच्या कशा असतात, D4, Nf6 आणि C4 आणि हा E5 खेळतो, म्हणजे हे पॉन तो गॅम्बिटला देतो. त्यामुळे लगेचच या नाईटला थ्रेट बसते. अर्थात अशा पद्धतीने खेळतात. आणि मी आता एक काळ्याने जिंकलेला गेम दाखवणार आहे आणि पांढऱ्याने जिंकलेला गेम दाखवणार आहे. आणि खरं मला नेहमी वाटत राहतं की ज्या अर्थी काळा गॅम्बिटला पॉन देतोय त्या अर्थी खरं काळ्याने जिंकावा गेम, पण तसं होत नाही. तर आपण ते पहिल्या गेमकडे जाऊया. हे प्लेअरची नावं खाली दिलेली आहेत. खूप इंटरेस्टिंग गेम आहे. D4 Nf6 C4 E5 D x E5. नाईट त्याने G4 घेऊन या पॉनला थ्रेटन केलं. हा E4 खेळला, त्याने थ्रेटकडे काही लक्ष दिलं नाही. हा पण परत D6 खेळला. बिशप E2 घेऊन नाईटला त्याने थ्रेट दिले, पण नाईटला प्रोटेक्शन आहे. याचं बिशपचं, काळ्या बिशपचं प्रोटेक्शन आहे. आणि व्हाईट पीस डेव्हलप करत चाललाय आणि हा थोडासा काळा स्टेडी राहतोय. Nc5 आत्ता त्याने केलं. F4 आता F4 हा खेळून त्याने नाईटला थ्रेट पण दिली आणि शिवाय बिशपला डायगोनल ओपन करून टाकला. हे किंग्ज गॅम्बिटमध्ये अशा तऱ्हेचं एक स्ट्रक्चर बनतं. आपण पूर्वी स्टडी केलेलं आहे की हा नाईट नंतर इथे येतो आणि मग तो कॅसल करतो. त्यामुळं काय वाईट नाही. Nc2 G4 परत होता तिथे आणला. नाईट दोन मूव्ज होत्या, त्याला मारून टाकणे किंवा नाईट F3 आणणे. त्याने नाईट F3 आणणं प्रिफर केलं. चांगलं आहे, अर्थात ते चांगलं आहे. नाईट याने C6 खेळा, कॅसल. बिशप D7, नाईट C3, बिशप E7, H3, नाईटला थ्रेट दिले. नाईट F6, E5, D x E5, F x E5, नाईट G8. आणि तुम्ही आता बघितलं असेल की जवळजवळ नाईट जवळजवळ तो 6 वेळा हल्लाय आणि परत आपल्या जागेवरून बसलाय. म्हणजे त्या नाईटच्या ज्या मूव्ह झाल्या त्याला काय अर्थच राहिला नाही. हा परत आपल्या जागेवर आलाय. BxE3, F6. आता ब्लॅक तर एक वर आणून नंतर नाईट इकडून कुठून, किंवा ह्याने मारल्यास नाईट बाहेर येतोय आणि ब्लॅकला कॅसल करता येतं. ब्लॅक कॅसल करायला बघतोय पण त्याचा कॅसल अडकून पडलाय. ॲक्च्युली हे उदाहरण अशा संदर्भात आलंय की कॅसल न केलेल्या राजावर हल्ला असा याचा विषय आहे. ॲक्च्युली तो कॅसल करू शकत नाही. आणि हा जो आहे याला फुल्स मेट डायगोनल म्हणतात. संपूर्ण राजाच्या पुढचा डायगोनल ओपन आहे. फुल्स मेट जर सगळे बिगिनर जनरली शिकतात, त्यामुळे मी ते आता दाखवत नाही ते, पण फुल्स मेट बहुतेक प्रत्येक जण शिकतो. तर BxD3, Fe5, Nc2 G5, एक्सलंट मूव एकदम त्याचे झालेले. Nf6 त्याने मध्ये टाकलं.
आता बघा, हे मी कोड्याच ह्या स्वरूपात पण दिलेलं आहे की याच्यापुढे काय खेळणार, आणि या चाली लक्षात ठेवण्यासारख्या अशी पोझिशन बऱ्याच वेळा निर्माण होते, आणि ही चाल लक्षात ठेवली तर जास्त चांगलं होईल की अटॅक कसा करता येईल हे मी पझलमध्ये पण एक दिलेलं आहे माहिती आहे. याने काय केलं बघा, रूक क्रॉस F6 अतिशय एक्सलंट चाल केली. हां, बिशप क्रॉस F6, क्वीन टू H5, आणि हा जो फुल्स डायगोनल होता त्याच्यावरनं चेक दिला त्याने. हा G6 खेळा, बिशप क्रॉस G6, H क्रॉस G6, क्वीन क्रॉस G6 केलं, लक्षात घ्या. रूक नाही मारू शकत, सॉरी बिशप आहे. ओके, क्वीन क्रॉस G6, किंग E7, आणि आता एका मूवमध्ये मेट आहे, बिशप टू C5 आणि चेकमेट. अशा तऱ्हेनं 20 मूवमध्ये एक केला आहे. हा पांढऱ्या खेळाडूने जिंकला आहे. आता काय नाही जिंकलेला आहे, अगदी छोटासा खेळ आहे, बघूया. ह्याला ॲक्च्युली याच्यात जो ट्रॅप आला आहे त्याला कायनिंजर ट्रॅप असं म्हणतात. स्टँडर्ड ट्रॅपपैकी जो एक आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. D4, NF6, C4, E5, D क्रॉस E5, Nxg4. ह्याने आता कशा मूव्ज केल्या ते बघा, कारण हे जे गॅम्बिट आहे, हे बुडापेस्ट गॅम्बिट, हे स्टँडर्ड गॅम्बिट आहे, त्यामुळं कसं कसं नाईट खेळायचं हे लक्षात जर आपण खेळणार असू तर लक्षात घेतलं पाहिजे. बिशप टू F4, Nxc6, Nf3, म्हणजे ह्याने हे दोन्ही नाईट या पॉनवर ह्या जास्त लक्ष देत चाललेले आहेत. बिशप टू B4 चेक, Nd2, क्वीन E7. हे क्वीनमध्ये घेणं आहे, कारोकांमध्ये सुद्धा अशा प्रकारचा एक ट्रॅप आहे. क्वीन E7ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि राजाभोवती सगळं गच्च झालं आहे. राजा ह्याला अपोलेट पण म्हणतात, की राजाचे आपलेच सगळे मोरे आजूबाजूला राहून राजाला हलायला जागा ठेवलेली नाही कुठे. A3, बिशपला याने थ्रेट दिली, Nxe5 केलं त्याने, आणि ह्याला वाटलं मस्त आपल्याला बिशप मारायला मिळतं म्हणून बिशप याने मारून टाकला, आणि Nxd3, आणि फक्त नाईटने चेकमेट झालेला आहे. राजाला कुठे हलायला जागा नाही आहे. तसे तऱ्हेने बुडापेस्ट गॅम्बिटचे गॅम्बिटवर मी एक वेगळंच ते हे ठेवलेलं आहे. अनेक गॅम्बिट्स आहेत, काही मी कवर अजून केलेलं नाही. काय म्हणजे प्लेलिस्ट एक गॅम्बिटचीच वेगळी ठेवलेली आहे. जर गॅम्बिटमध्ये इंटरेस्ट असेल तर गॅम्बिटचे बघा. बघितल्याबद्दल धन्यवाद. बघत राहा.